वर नमूद केलेली जी आपत्कालीन वाहने आहेत यांना बाकीच्या प्रकारच्या वाहनापेक्षा ट्रॅफिक नियमामध्ये काही सूट आहे. त्याच्यामध्ये एक समजा सिग्नल वगैरे लागलेला असेल एखाद्या ठिकाणी, तर हे जे वाहनं जेव्हा आपत्कालीन कॉल किंवा अलार्मला रिस्पॉन्स देत असतील तेव्हा ते सिग्नल तोडू शकतात. ह्या वाहनांना वेगाची मर्यादा नसते. त्याच्यानंतर हे वाहने वन वे किंवा नो एंट्रीमध्ये पण वाहन चालू शकतात, म्हणजे वाहन घेऊन जाऊ शकतात ह्या वाहनांचे वाहन चालक. त्याच्यानंतर ह्यांना जे रस्त्याचे कर्ब्स किंवा शोल्डर असतात, म्हणजे जे पादचारी किंवा फुटपाथ वगैरे जे असतात, पादचारी जे चालायला वापरतात, त्यांच्यावरून पण जर एखाद्या ट्रॅफिकमध्ये गुंतले किंवा गाडी जर अडकली ट्रॅफिकमध्ये तर ते त्या कर्बवरून गाडी घेऊन नो एंट्री वन वेमधून पण जाऊ शकतात. ही जी आपत्कालीन वाहने आहेत हे जेव्हा एखाद्या आपत्कालीन कॉल किंवा अलार्मला प्रतिसाद देत असतील तेव्हा जर आपण एखादा चालक किंवा चालक म्हणून, म्हणजे आपल्या आपण समजा एखादी दुसरी गाडी चालवत असू आणि आपली गाडी जर त्या वाहनांच्या समोर येऊन त्या गाडीला जर अडथळा होत असेल तर आपल्याला मोटार वाहन कायदा यानुसार 10,000 रुपये दंड होऊ शकतो. कधी तुम्ही वर नमूद केलेली एखादी सिच्युएशन किंवा एखादी परिस्थिती पाहिली, जसं की आग लागणे किंवा अपघात होणे, ती सिच्युएशनचं अगोदर तुम्ही अवलोकन करा की ती सिच्युएशन कशी आहे. त्याच्यासाठी आपल्याला अग्निशमन करण्यासाठी फायर ब्रिगेडला बोलवण्याची गरज आहे किंवा ॲक्सिडंट झाला आहे, अपघात झाला आहे आणि आपल्याला ॲम्ब्युलन्सची खरंच गरज आहे का, ह्या परिस्थितीचं अगोदर अवलोकन करा आणि त्यानंतरच कॉल करा. जर गरज नसेल तर त्या जी वाहने आहेत किंवा ती जी व्यवस्था आहे ह्यांना मोकार त्रास देण्यामध्ये आपला काही फायदा नाही. जर अत्यंत गरजच असेल तरच त्याला कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिले की आपत्कालीन आपत्कालीन अलाराम किंवा कॉल प्रतिसाद देताना ह्या ज्या 4 गाड्या आहेत त्यांना कोणत्या प्रकारची सूट आहे, कोणत्या प्रकारचे नियम आपण पाळायचे आहेत, म्हणजे ह्या गाड्या जेव्हा आपल्यांना रस्त्यांना जाताना दिसतील तेव्हा आपण कोणते नियम पाळायचे, त्याच्यानंतर कधी कॉल करायचा, हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि हे तुम्हाला नक्कीच समजले असेल असं मी समजतो. Okay.